सध्या मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहेत. अनेक ठिकाणी जनावरांचे चारा आणि पाण्याच्या वाचून हाल होत आहेत. शासनाच्या वतीने जनावरांसाठी चारा छावणी जरी सुरू करण्यात आली असली तरी अनेक गावांमध्ये वाड्या वस्त्यांवरती आणि तांड्यावरती हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. असंच उदगीरच्या एका हॉटेल व्यावसायिकानं लोकांसाठी मोफत पाणी वाटप केलंय. पाहूयात. राज्यात सध्या दुष्काळानं गंभीर रूप धारण केलंय. पावसाळा सुरू होऊनही अद्यापही वरुणराजाची कृपा झाली नाहीये. पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यातच लातूर जिल्ह्यात मुळातच कमी पाऊस पडतो आणि सध्याच्या दुष्काळात प्रत्येक तालुक्यात पाणी टंचाईनं लोकांचे हाल होत आहेत. उदगीरच्या हाळी हंडरगुळीमध्येही पाण्याचे स्रोत आटून गेलेत. विहिरीतल्या पाण्यानं तळ गाठलाय. ग्राम प्रशासनाकडून आठवड्यातून एकदा नळामार्फत पाणी पुरवठा होतो. मिळणारं पाणी सुद्धा पिण्यायोग्य नसल्यामुळं नागरिकांना 2 रुपयांना एक घागर याप्रमाणे विकत पाणी घ्यावं लागतंय. अशातच सामाजिक भान असणारे लोक पुढे येऊन आपापल्या परीनं मदत करत असल्याचं चित्र अनेक भागातून दिसतंय. अशीच सामाजिक जाण असणारे हाळी हंडरगुळीचे बालाजी सूर्यवंशी या हॉटेल व्यावसायिकांनी गावकऱ्यांसाठी त्यांच्या घरातील पाणी खुलं केलंय. कुठंच पाणी नाही मिळत तरी बालाजीने पाणी दिले, आम्हाला पुरवठा केले, पुण्य वाटून घेतले, लय उपकार त्यांचा. 2000 घागरी पाणी फुकट दिले, फुकट देतो. आम्ही जवळपास 2 महिन्यापासून पाणी चालू आहे, 2-3 महिन्यापासून पाणी चालू आहे. ह्या पाण्यापाई तर आमचं जरा सपोर्ट भरपूर आहे. दुसरं त्रास नाही जास्त. बालमामा असं फ्री पाणी द्यायला तर बगैर पैशाचं काय असं पैसे वगैरे काय नाही. पुरा 2 साल लग जाते, 2-3 साल लग जाते. पुरा धूप काला हे असेच पाणी लग जाते. पुरे गहू के बोर आहे तर पुरे आत गई. पुरा धूप काला पाणी ह्या काचे पुरे गहू के पाणी बालाजी घ्याशी जाते. धाबेवाले बालाजी घ्याशी पाणी लग जाते. पूर्ण हाळी हंडगुळीचे लोक पूर्ण इथून 1000-2000 पाणी नेतात लोक. कुठंही गावामध्ये पाणीच भेटत नाही. बोरला पाणी नाही, कुठं सुद्धा भेटत नाही. आम्हाला इथूनच पाणी भेटते. ग्रामपंचायतीकडून येणारं पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचं बालाजी सूर्यवंशी यांच्या लक्षात आलं. या दूषित पाण्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता होती. त्यामुळं गावातील नागरिकांना हे दूषित आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ येऊ नये, तसंच पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी सूर्यवंशी यांनी आपल्या बोरचं पाणी नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या 6 महिन्यांपासून ते गावकऱ्यांना मोफत पाणी देत आहेत. पाणी 3 वर्षापासून मला पाणी बोरला लागलेलं आहे देवाच्या कृपेने. की पाणी मी कुणाला ऐकत नाही. पाणी गावात पाण्याची टंचाई असल्याबद्दल मी कुणालाच पाणी काही नाही असं नाही. म्हणजे संपूर्ण माझ्यासोबत पाणी देतो मी. कुठल्या पंचायतच्या अधिकाऱ्यांनी काही नाही. कुणी घ्या म्हणलं पण मी घेतलो नाही आणि घेणार मी नाही. जोपर्यंत चरण तोपर्यंत देवाच्या अर्चना पाणी मी देणारच. दिवसभरातून साधारणतः 2-3 हजार घागर पाणी ग्रामस्थ त्यांच्याकडून घेऊन जातात. फक्त हंडरगुळीतीलच नव्हे तर जवळच असलेल्या हाळी या गावातील रहिवाशीही सूर्यवंशी यांच्याकडून पिण्यासाठी पाणी घेऊन जात असल्याचं चित्र पाहावयास मिळतं. त्यामुळं सामाजिक भान जपणाऱ्या अशा दिलदार व्यक्तीला एम न्यूजचा मानाचा मुजरा. महादेव रोडगे, एम न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.